आता हे आपण पोपटी झालेले तयार, त्याचा मडका आपण घेऊन चाललेले अंगणामध्ये, जिथे आपण बसून खाणार आहोत हे पंक्तीने. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आपल्या रत्नागिरी म्हणजे किंवा रायगड किंवा सिंधुदुर्गमध्ये खास फेमस असणारा एक पदार्थ, तो म्हणजे पोपटीचा. पोपटी त्यासाठी आता हा योग्य व्यवस्थित परफेक्ट मौसम आहे, कारण यावेळेस पावट्याच्या शेंगा असतात त्या तयार होतात आणि भांबूडचा पाळा असतो त्याला पण चांगली पालवी आलेली असते. सो सगळा परफेक्ट मौसम आहे तो आत्ताच आहे, म्हणजे हिवाळ्यामध्ये ज्यावेळेस थंडी असते त्यावेळेस हे पोपटीचे सगळे कार्यक्रम होत असतात रायगडमध्ये, खास करून विशेषमध्ये रायगडमध्ये. आणि मी आलेलो आहे ते म्हणजे माणगावमधील चिकनीवाडी या गावी आलेलो आहे. माणगाव तालुक्यामध्ये आहे आणि रायगड जिल्ह्यामध्ये, आणि इकडचा खास फेमस हे पदार्थ आहे इकडचा. सो त्यानिमित्ताने आपल्या चॅनलवरती तो व्हिडिओ यायला पाहिजे अशा बऱ्याच जणांनी कमेंट केलं होतं, त्यासाठी आपण खास तुमच्या विनंती खातर आपण तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येतोय. आता आपण टाइम वेस्ट न करता जाव्या, बघूया की नेमकी तो कसा पदार्थ बनतो. आपले फंटर लोक आलेले आहेत इकडे पाला जमा करण्यासाठी. तिकडे जे माणूस आहे ना तो उभा पांढरा टी शर्ट घातलाय, ते नासावरून खास अमेरिकेवरून आलेले आहेत. तर तुम्हाला हा पहिला एक्सपिरियन्स असणार आहे पोपटी कशी असते तुम्ही बघू शकता याच्यामध्ये. आणि आपले हे बघा पंटर लोक कशा प्रकारे पाला जमा करतायत. आता मित्रांनो पूर्ण काळोख आहे. आता हे घराचा मागचा दार आहे जिकडे आपले सगळे फंटर लोक कार्यक्रम चालू आहे, तिकडे चिकन वगैरे साफ करायचं आणि बाकीची तयारी करायचं. आता हे बघताय हा भांबरूडचा पाला आपण संध्याकाळी जिकडून जमा केला होता तो आहे. त्याच्यामध्ये केळीची पानं वगैरे आपण आणली होती आणि काका आहेत ते इकडे चिकन साफ करतायत. कोंबडी कापून झाली काका ना, तर आपण टोटल 3 किलो चिकन घेतलेलं आहे मित्रांनो, त्याला आपण मीडियम साईजचे पीस करणार आहोत आणि नंतर पुढची प्रोसेस आपण तुला दाखवू कसं काय करतो आपण ते. बघताय आता हे आपण 3 किलो चिकन आहे ते आपण मीडियम साईजमध्ये कटिंग करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला तिकडे आहेत ते जवळजवळ 2 डझन अंडी आहेत इकडे, हे बघताय. दही घेतलेलं आहे आपण जवळजवळ 200 ग्रामपर्यंत आणि आपला हा मटका आहे ज्याच्यामध्ये आपण हे सगळं साहित्य मस्तपैकी त्याला आपण मॅरिनेट करून सगळं आपण त्यामध्ये टाकणार आहोत. सो त्याच्या अगोदर हे सगळं आपलं कटिंग वगैरे चालू आहे. आणि इकडे शेंगा आणलेत बघा, या आहेत पावट्याच्या शेंगा 1 किलो आहेत आणि साईडला आहे चाट मसाला. हे सगळं आपल्याला नंतर एकत्र करून संपूर्ण त्याचं मॅरिनेट करून त्याला आपल्याला लावायचं आहे. आणि आपल्या तिकडे फंटर लोक गेलेत तिकडे जंगलामध्ये पेंडा आणायला, कारण या पोपटीसाठी आपण जो सगळं साहित्य आहे मडक्यामध्ये टाकू, त्यानंतर आपल्याला ते जाळ करायला लागतो तयार. त्यासाठी पेंडा लागतो, थोडीशी लाकडं लागतात बारीक आणि पेंडा लागतो. त्यासाठी तिकडे पवन आणि वैभव गेला तिकडे जंगलामध्ये आणायला, आणि ते आणल्यानंतर आपण ते तुम्हाला ते पण दाखवू की नेमकं कसं आपण तो जाळ तयार करायचा आहे. आता याच्यामध्ये आपण हे टाकतोय मसाला टाकतोय, हा मिरची मसाला आहे, आपल्या अंदाजानुसार आपण टाकायचा आहे. आता हे 3 किलो चिकन आहे त्या हिशोबाने आपण टाकतोय. बघा तुम्हाला किती तिखट हवं आहे काय हवं आहे त्या हिशोबाने तुम्ही टाकू शकता. आधी पहिला हे मिक्स कर बघूया कसं काय कलर वगैरे येतोय. आणि हे तिखट असेल ना बाबा, तिखट असेल ना हे मसाला, कलर आहे फक्त मग ते टाकावं लागेल आपल्याला. त्या हिशोबाने आपण टाकू शकतो. हा थोडी हळद टाकतो आपण. आता अगोदर मिरची मसाला टाकला, मिरची पावडर आणि आता ही हळद टाकली. त्यानंतर आपण हे मीठ आहे, हा कुकला आपण नंतर लास्टला प्रमोट करू कोण आहे कुक ते. हा मीठ टाकायचं चवीपुरतं, थोडंसं मीठ जास्त टाका म्हणजे काय त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स होईल चांगलं. हा दही खोला, हे दही आहे 200 ग्राम. तुम्हाला चिकन आणि ते सगळं साहित्य त्या हिशोबाने तुम्हाला हे घ्यायचं आहे. दह्याने चांगली टेस्ट येते. टाका टाका पहिले थोडं थोडं टाका. आता हे आपण दही मिक्स करतो याच्यामध्ये चांगल्या प्रकारे असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे आपण चाट मसाला पण घेतलाय, एक पेंडा पेटो आपण चाट मसाला त्यामध्ये टाकणार आहोत, त्याने आणखीन टेस्ट येईल. काही लोक याच्यामध्ये मॅगीचा मसाला सुद्धा पण टाकतात ना टेस्टला, त्याने आणखीन टेस्टी बनतं.
तर तुम्हाला जसं फ्लेवर आहे तसं तुम्ही करू शकता. त्याच्या मग अशी आपण बघितलं तिकडे भामरूटचा पाळा नाही घेतो, त्यावेळेस तिकडे आपण निगडीचा पाळा पण काही लोक घेत होते, त्याने पण येते ना निगडीच्या पाळ्याने, निगडीच्या पाळ्याने पण टेस्ट येते. आणि या सगळ्या औषधी वनस्पती आहेत या सगळे भामरूटचा पाळा, सगळं मेन कमाल आहे भामरूटच्या पाळ्याच्या याच्यामध्ये. आता हे सगळं आपण मॅरिनेट केलं बघा, सगळं याच्यामध्ये लाल मिरची मसाला वगैरे आपण टाकलेले, हळद टाकलेली आहे, सगळं टाकलेलं आहे. आणि आता हा अशा प्रकारचं मॅरिनेट झालं बघा, हा मिडियम साईजचे आपण पीस केले होते आणि नंतर हे सगळं चिकन असं झालेलं आहे. आता बाकीची तयारी करूया आपण. आता हे बघा आपला मित्र वैभव हे विस्तव तयार करतो आहे. इकडे साईडला आतमध्ये जो पेंडा आणलेला आपण, त्याच्यामध्ये थोडीशी लाकडं टाकून आपण आता ते पेटवतो आहे. आपल्याला आग तयार करायची आहे, इकडे जाळ तयार करायचं आहे आणि त्यानंतर आपण मग त्याच्यावरती मडक्यामध्ये सगळं टाकून याच्यावरती ठेवणार आहोत. हे बघा मित्रांनो, आता हा मस्तपैकी जाळ तयार झालेला आहे, विस्तव झालेली आहे आणि आता गावाला थंडी मजबूत पडले आणि त्यानिमित्ताने आपल्या शेकोटीचं पण काम होणार आहे. मित्रांनो बघताय आता हा मडका आहे, त्या मडक्याच्या आतमध्ये तळाशी आपण ही जी केळीची पानं आणली होती ती केळीची पानं आपण खाली टाकतोय तळामध्ये. आणि हा मडका याच्या अगोदर पण वापरलेला आहे पोपटीसाठी, खास त्यासाठीच हा मडका सजलेला आहे. आणि तुम्ही रायगडमध्ये कुठल्या पण गावात जाल ना, तुम्हाला प्रत्येकाच्या गावी असे मडके भेटतील, खास पोपटीसाठी सजलेले असतात हे मडके. सो पवनच्या घरी पण हा मडका हा होता. आपण हा सगळं साहित्य आणलं आहे, त्या हिशोबाने सगळं ते बसेल ह्या अंदाजाने आपण ते सगळं साहित्य आणलेलं आहे. आता हे आपण केळीची पानं टाकतो आहे खाली, म्हणजे खालच्या पूर्ण तळाला साईडला पण आपण लावतो ना, हे पूर्ण चारही बाजूने आपण लावायचं आहे. आता मित्रांनो आपण 3 किलो चिकनसाठी 1 किलो आपण ह्या पावट्याच्या शेंगा आणल्या होत्या आणि त्या शेंगा आपण पहिल्या टाकतो आहे. पहिलं मडक्यामध्ये आपण केळीची पानं टाकली साईडने आणि नंतर आता हे पावट्याच्या शेंगा टाकतोय. गावठी आहेत की कसे आहेत? आजकाल बाजारामध्ये पण तुम्हाला हे पावट्याच्या शेंगा सहज उपलब्ध होतात. तुम्ही ह्या पोपटीचा पदार्थ तुम्ही मित्रांनो मुंबईला वगैरे पण करू शकता, त्यासाठी काही जास्त काही खास असं विशेष हे करायला लागत नाही, परंतु गावी हे सगळं करायची मजा वेगळीच असते. आता थोडं आपण हे बघा खाली जे टाकलं आहे ना पावट्याच्या शेंगा, त्यानंतर थोडं मीठ टाकलेलं आहे. आता हे बघा आपण हे चिकनचे सगळे पीस टाकतोय साईड साईडने, व्यवस्थित मांडणी करतोय. हे आपला थर तयार करायचे, म्हणजे त्याचा फ्लेवर आहे ना जो मेन, म्हणजे आतमध्ये शेंगा असतं त्या पावट्याच्या, त्यानंतर वरती चिकन असतं, त्याच्यामध्ये सगळं आपण मॅरिनेट केलेलं चिकन असतं, ते व्यवस्थित मिक्स होतं आणि त्याला एक वेगळा फ्लेवर येतो. आणि त्यानंतर आपण भामरूटचा पाळा पण टाकतो ना, त्याने खरी कमाल येते. चिकनचा एक थर झाला आहे. आत्ता आपण ही टाकतोय अंडी. ही बघा अंडी आपण पाण्यातून धुवून काढलेली आहेत आणि आपण त्याच्यावरती टाकतोय चिकनच्या वरती. म्हणजे पहिलं आपण पावट्याच्या शेंगा टाकल्या, नंतर चिकन टाकल्या, नंतर अंडी टाकतोय. हा पाला आता आपल्याला बोलतात दादा जास्त पाला पण टाकायचा नाही, त्याने काय होईल माहिती आहे का, तुम्हाला फक्त फ्लेवर फक्त भामरूटच्या पाळ्याचा देईल, त्यामुळे जास्त भामरूटचा पाला टाकायचा नाही. आपण एक अंदाजाने वरती ज्यावेळेस पूर्ण हे मडका पूर्ण भरून होईल, सगळं आपण थर साचून होईल, त्यानंतर आपण शेवटी टाकायचं आहे. बऱ्याच जणांना तो आवडतो फ्लेवर, तर ते लोक जास्त टाकू शकतात, परंतु आपल्याला कमी टाकायचं, आपण तो सगळ्यात वरती टाकू. थंडी खूप म्हणजे खतरनाक थंडी आहे आणि बाबाने बघा काहीच नाही घातलंय, सवय आहे त्यांना, गावी असतात ना ते, गावी येऊन जाऊन असतात त्यांना सवय आहे. विचार करा गावी एवढी थंडी असतात ना ते उघडेच आहेत. हे बघा आता 3 थर झालेले आहेत. हा शेवटचा थर आहे ज्याच्यामध्ये आपण अंडी टाकतोय आणि परत एकदा आपण त्याच्यावरती शेंगा टाकू, सगळं फायनल करू आणि नंतर मग आपण हा मडका सजवून आपल्याला आगेवरती चढवायचा आहे. मित्रांनो तुम्ही गावी कधी पण याल, त्यावेळेस या सगळ्या गोष्टींचा आनंद घ्यायचा, कारण गावी आल्यानंतर हेच आपलं खरं मजा असते, त्याचा आपण आता आस्वाद घेतोय. आणि तुम्ही पण कधी अशा पोपटी गावी केल्या असाल, तुमची तुम्हाला पण यानिमित्ताने ही पोपटी बघताना तुम्ही तुमच्या गावी गेलात किंवा तिकडचा तुम्ही अनुभव घेताय अशा प्रकारचा तुम्हाला फील येत असेल. आणि बरेच लोक आपले सबस्क्रायबर्स किंवा आपले जे व्ह्यूअर्स आहेत ते भारताच्या बाहेरसुद्धा आहेत, म्हणजे दुबई वगैरे, ते लोक मिस करत असतील. त्यांचे बऱ्याच जणांचे कमेंट आलेले की दादा आपल्या चॅनलवरती पोपटीचा व्हिडिओ बनवायला पाहिजे. सो त्यासाठी त्यांना ही एक मेजवानी असेल की त्यांना आपल्या रायगडमधल्या आपल्या गावाकडचं हे सगळं पदार्थ आहे जो जगभरामध्ये फेमस झाला आहे आजकाल तो बघता येतोय. आत्ता सगळ्यात मेन म्हणजे कमाल आहे भामरूटच्या पाळ्याची. हे बघा आम्ही किती भामरूटचा पाळा आणलाय, बाप रे भरपूर आणला होता, एवढी गरज नव्हती. पुढच्या वर्षीला
हे बघा असे हे भांबरूटचे पाला आहे, तसं सगळे आपण ही पानं काढतोय. आता हे बघा संपूर्ण भांबरूटचा पाळा कशा प्रकारे लावलेला आहे, पूर्ण पॅक करायचं आहे आणि आतमध्ये आपल्याला जरा पण पाणी वगैरे टाकायचं नाही. हे सगळं वाफेवरती शिजणार आहे, म्हणजे भांबरूटच्या पाळ्यातून वाफेतून जे ते बाष्पीभवन होईल ना, त्याच्यामधूनच ते सगळं आतमधलं माल मटेरियल आहे तो शिजणार आहे. बऱ्याच जणांना वाटत की अंडी आहेत ते अंडी शिजत कशी असतील, अंडी शिजतात कशी माहिती आहे का, हे वाफेने शिजतात, कारण पूर्ण हा मडका आहे ना पूर्ण पॅक होतो नंतर. बघा आपण म्हणजे बरं झालं एक्स्ट्रा आणलं आहे, कारण तेवढं सगळं लागतं पाला. हे बघा 9:56 झालेले आहेत, तुम्हाला मोबाईलमध्ये दाखवलं 9:56 झालेले आहेत आणि आपण हे सगळं करतोय. गावाला हा टायमिंग लोकांचा झोपायचा टायमिंग असतो, पण आज आम्ही थोडं निवांत आहोत आणि म्हटलं करायचं तर एकदम व्यवस्थित करूया, घाई गडबड नाही करायची, आरामात करूया. सो मित्रांनो बघताय आता आपला हा मडका पूर्ण त्याचं सगळं पॅकिंग झालेलं आहे भांबरूटच्या पाल्याचं, आणि नंतर आता वरती परत एकदा आपण केळीचा पान आपण ठेवणार आहोत वरती, नंतर आपण साईडने बांधणार आहोत. मित्रांनो बघताय आता आपण हे साईडला आपण बांधतोय, तर त्या बांधण्यासाठी आपण हे आता निगडीचं जे कोवळी त्याची ही झावळी आहे त्याचा आपण वापर करतोय, त्याचा वेल म्हणून वापर करतोय, कारण आपण इतर जे हे कापडाचं वगैरे आपण बांधलं होतं ते परत जळून निघून शकतं, त्यासाठी आपण आता हे निगडीचं जे छोटी कोवळी झावळी असते त्याचं आपण हे पुढचं त्याने बांधतोय. हे बघा कसं पॅक करतोय, हे बघा वरून परत तार पण आणले, म्हणजे टेन्शन नाही निघणारच नाही, आणि हे परफेक्ट बसलं पाहिजे तरच ते आतमध्ये सगळं व्यवस्थित शिजणार आहे वाफेवरती. हे बघा अशा प्रकारे दोन्ही साईडने चारही साईडने आपल्याला हे असे पेंडे लावायचे आहेत, कारण ह्या पेंड्याने जी आग होईल त्याच्यामध्येच ते सगळं व्यवस्थित शिजणार आहे. धूर बघा कसं यायला लागलाय, हा पेटवलेलं आहे बघा कसं, आता हे पेटलंय लवकरच पेटेल. आता बघा विस्तव कशा प्रकारे झालेली आहे मस्त एकदम. हा सगळा आता पेंडा आहे तो असं वाटतं भिजलाय, परंतु आतमध्ये आग आहे बघा कशा प्रकारे. तर मित्रांनो बघताय आता मडका आहे ते आपण चेक करतोय आतमध्ये शिजलंय की नाही, तर हे बघा त्यात चेक करायचं एक पद्धत आहे. आता साईडचं जे आपलं आहे ते पेंडा आपण साईडला केलं आणि याच्या मडक्यावरती आता मडक्यावरती आपण पाणी ओततोय. पाणी ओतल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचे बुडबुडे आले ना तर समजायचं आतमध्ये सगळं आपल्याला मटेरियल आहे ते शिजलेलं आहे व्यवस्थित, आणि आपण थोड्या वेळानंतर त्याला आपण काढू शकतो बाहेर. आता हे बघा साईडचा अशा प्रकारे जो पेंडा आहे तो आपण साईडला केलेला आहे. आता हे आपण पोपटी झालेले तयार, त्याचा मडका आपण घेऊन चाललेलो आहे अंगणामध्ये जिथे आपण बसून खाणार आहोत. हे पंक्तीने तिकडे काळोख होता घराच्या मंगलदारी, आता आपण तिकडे चाललोय. थँक्स सगळ्यांच्या या सपोर्टमुळे ही आपली पोपटी एकदम मस्त झालेली आहे. आपल्या चॅनलवरती तुमच्यापर्यंत हा पोपटीचा पदार्थ कसा बनतो घेऊन आलो आपण, आणि आता आम्ही मजा घेतोय. सो मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असल्यास जरूर लाईक करा. तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करा, आणि एक बाजूला घंटेचं बटन आहे ते पण दाबा, जेणेकरून ज्या वेळेस चॅनलवरती नवीन व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात लवकर येईल आणि आपण कनेक्टेड ठेवू. चला तर मित्रांनो भेटू पुन्हा एकदा कुठल्या तरी नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय 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 टाटा. एवा कोकण आपला जसा बांबोडचा पारा असतो तो चिकनला लावले तर